फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चटपटीत कुरकुरीत असे पोह्यांचे कटलेट। त्याला लागणारे साहित्य आहे एक वाटी जाड पोहे, दोन बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तांदळाचं पीठ आणि मसाल्यांमध्ये लागणारे हळद, लाल मसाला, चाट मसाला, गरम मसाला, मिरी पावडर आणि चवीपुरता एक वाटी पोहे चांगल्या पाण्यात धुवून घ्यावे। मग त्यात थोडंसं पाणी घालून 2 मिनिटं भिजत ठेवावे। पोहे मऊ झाल्यानंतर त्याचे अतिरिक्त पाणी काढावं। आता 2 बटाटे कुस्करून पोह्यात मिक्स करावे। त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडंसं तांदळाचं पीठ, टाकावे। त्यानंतर आपले मसाले काळी मिरी पावडर, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीपुरता मीठ। त्यात मिक्स करावे आणि कणकेसारखा गोळा बनवून घ्यावा। थोडंसं तेल टाकून पुन्हा मळून घ्यावे। आता मळलेल्या सारणाचे छोटे छोटे कटलेट्स करून घ्यावे। आपले पोह्यांचे कटलेट शॅलो फ्रायसाठी तयार आहेत। तयार झालेले कटलेट मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्या। फ्रेंड्स, आपले पोह्याचे कटलेट्स तयार आहेत। यात तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर पण ऍड करू शकता। तर मग नक्की ट्राय करा कुरकुरीत पोह्यांचे कटलेट।